आता आपण बघत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या. पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पूररेषेत 2500 अनधिकृत बांधकामं, व्यावसायिक निवासी बांधकामांचा समावेश. पिंपरी चिंचवड पालिकेकडून 40 नव्या PMPML बसेस खरेदी करण्यात येणार, आयुक्त शेखर सिंग यांच्याकडून मान्यता. पुण्यात आज महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयांवर एक दिवसीय कार्यशाळा, उच्च तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन. गाडीला काळ्या काचा लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई, पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वाहतूक विभागाकडून कारवाई. प्रधानमंत्री सूर्यघरमुळे 2748 जणांचं वीज बिल शून्य, पुण्यात 2500 छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. दौंड कृषी बाजार समितीत आवक घटल्यानं पालेभाज्यांचे दर तेजीत, वांगी, काकडी, भेंडी, फ्लॉवरसह भोपळ्याच्या दरात मोठी वाढ, केडगावात कांद्यासह लिंबाची आवकही घटली. पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून एसटी चालकाला मारहाण, 15 जणांच्या टोळक्यानं मारहाण, एसटीचा चालक आणि एसटीमधील प्रवाशांचा आरोप. पुण्याच्या लोडेड गाडीच्या चालकाला जबर मारहाण, रक्तभंबाळ होईपर्यंत अज्ञात व्यक्तींनी मारलं, मारहाणीचं कारण स्पष्ट. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ, 300 जणांचे मोबाईल चोरी, नाशिक मध्य प्रदेशातले चोरटे गजाआड.